तर ठाणे शहरातल्या शाळाही आजपासून सुरू होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 वर्षांपासून शाळा बंद आहेत. आजपासून 1 ते 4 शाळा सुरू करण्यात येत आहेत. शाळेत विद्यार्थी शिक्षकांना कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारची तयारी करण्यात आली. या काही शाळांमध्ये रंगरंगोटी तर काही ठिकाणी फुलांच्या रांगोळ्या हे काढण्यात आल्या आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा 1.5 वर्षानंतर तब्बल शाळा सुरू होत आहेत. ठाण्यातील शाळेमध्ये देखील 1 ते 4 काही शाळा आहेत त्या सुरू होत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालक यांनी गर्दी केलेली आहे. काही जे काही विद्यार्थी आहेत अनेक दिवसानंतर शाळेत येतात त्यामुळं खूप त्यांना आनंद होतो आहे. आणि बघितलं तर पालक देखील आपल्याबरोबर नेमकं त्यांच्याकडनं जाणून घ्या काय वाटतं आहे. खूप दिवसानंतर शाळा सुरू होते चांगलं वाटते आणि विशेष म्हणजे मुलांचा आनंद तो आमचा आनंद. जे काही पालक आले आहेत किंवा विद्यार्थी आले त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि पहिलाच दिवस आहे मुलं एन्जॉय करतील असं तुम्हाला वाटते का? नक्कीच एन्जॉय करतील कारण जवळजवळ 22 महिन्यांनी ते आलेले आहेत आणि ते खूप एक्साइटेड आहेत बऱ्याच प्रमाणात. म्हणजे जेवढी आम्ही एक्सपेक्ट केलं होतं तेवढे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. 20 मुलं इन अ क्लास 20 स्टुडंट्स इन इच क्लास असं आपलं क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे मुलं आलेली आहेत. शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये देखील आज उत्साह दिसतोय. एका वर्गामध्ये केवळ 20 विद्यार्थी असणार आहे, प्रत्येक बेंचवरती एक विद्यार्थी असणार आहे. त्यामुळे नक्कीच 1.5 वर्षानंतर ह्या ज्या काही किंवा 22 महिन्यानंतर ह्या ज्या काही शाळा सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साह दिसून येतोय. विकास काटे, साम टी व्ही न्यूज, ठाणे.